हालेलुया 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 अपन प्रार्थना करें कि पिता परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण का सुंदर दिवस अवतरित हो हर स्तुति को तो धन्यवाद देते हैं महान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर है सर्व मानव जीवन शांति आनंद देना तो तू आहेस तुझ्या कृपे सर्वांना मांडण्यास आणि तुझ्या वचनात प्रत्येकाच्या जीवनाची तयारी करण्यास कृपेच्या कामाने ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो आमेन हालेलुया 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 आपण वचन घेऊया देवाच्या शब्दाला किती प्रकारचे गुण चांगले मिळत असतात आणि देवाचा शब्द नक्की काय ज्या शब्दाला आम्ही किंमत देतो ते शब्द परमेश्वराचे मानवाच्या शब्दात कशा प्रकारे आपल्याला कमजोर बनवतो पण परमेश्वराचे शब्द माणसाला मजबूत सुरुवात परमेश्वराने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी प्रकाशाविषयी म्हटले आणि प्रकाश हा आपल्या प्रत्येकांना खूप महत्त्वाचा आहे तर मग ते 5:14 वचन घेऊया आपण तुम्ही जगाचे प्रकाश आहे आपण कोण आहोत आपण कोण आहोत आपण जगाचे प्रकाश आहोत पण ते कसे प्रकाश आहे जगाच्या प्रकाशाला काहीतरी डिमांड असतो ना पण तो प्रकाश कशा पद्धतीने आम्ही जगाच्या प्रकाशात प्रवेश करू शकता तर हा प्रकाश आपण अशा पद्धतीने तयार करायचा की आपला स्वभाव आपले गुण चार लोकांमध्ये कशा प्रकारे बोलावं कसं त्यांच्या संवासात राहावं कशा प्रकारे चांगल्या गुणाने चांगल्या विचाराने चांगल्या स्वभावाने तर आपण एक प्रकाश आहोत आणि आपला प्रकाश नेहमी दुसऱ्याला चांगल्या रीतीने देत आला पाहिजे म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे हा स्वभाव प्रत्येकाला तो मार्गदर्शक आहे हल्लेलुया म्हणून काय सांगते तुम्ही काय सांगते डोंगरावर बसलेलं नगर लपू शकत नाही आज तुम्ही विचार करा डोंगरावर जर नगर ठेवलेलं आहे इथून बघितलं तर वर दिसणार की दिसणार नाही दिसणार हा वर वस्ती आता तुमच्या डोक्यावर बल आहे बरोबर यो दिसतो की नाही दिसतो हालेलुया मग परमेश्वराने आम्हालाही प्रकाशित केलेले आहे मग आम्ही प्रकाश कशा प्रकारे इतरांना प्रकाशित करू शकतो तर मग ते 5:16 त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांच्या समोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्म पाहून कसे ते तुमच्या स्वर्गाच्या पित्याचे गौरव आलेया आता आपल्यातून चांगले गुण निघाले पाहिजे आपल्यातून सत्कर्म झालेच पाहिजे आज आपल्यामध्ये सत्कर्म नाही ना आपण सत्कर्मासाठी कुठे ना कुठे धावतो आणि तिथून सत्कर्म मिळवण्याचा प्रयत्न करतो पण तिथून आम्हाला सत्कर्म मिळत नाही सत्कर्म करणारी व्यक्ती जी असते त्याच्यातूनच सत्कर्म मिळतात जो स्वतः प्रकाशित आहे तो दुसऱ्यांना पण प्रकाशित करेल म्हणून आपल्याला काय सांगितले तुमची सत्कर्म पाहून परमेश्वर पित्याचे गौरव म्हणजे आपल्यातून चांगले गुण निघाले तर आपण ते गुण दुसऱ्यांना पण हालेलुया की सत्कर्म म्हणजे काय हालेलुया आपल्याला सत्कर्म कशाद्वारे करायचं लोकांनी आम्हाला पाहू म्हणून सत्कर्म करायचं आहे की देवाने मला जबाबदारी दिली त्याप्रमाणे मला सत्कर्म करायचं आहे हालेलुया आज आपल्याला सत्कर्माची माहिती पाहिजे आता येशू कसा योहान 8:12 मध्ये बोलतो मी जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो पापात
अशा ठिकाणी जाणार नाही. हालेलुया. आता प्रकाशित म्हणजे काय? प्रकाश आपल्याला तसा प्रकाशित करतो असतो. म्हणजे तुमची सत्कर्म पाहून, म्हणजे आम्हाला सत्कर्म पाहिजे. आता येशू ख्रिस्ताने सत्कर्म केले का नाही केले? आपण प्रार्थना करतो, प्रत्येक मनुष्य सांगतो मी प्रार्थना करतो, मी प्रार्थना केली. प्रार्थनेच्या द्वारे चांगली सत्कर्म म्हणावी लागतात किंवा सत्कर्म करावी लागतात. हालेलुया. आता जर मला देवाने बनवलं बरोबर, आता मी तुम्हाला सांगतो की मी प्रभू येशूच्या नावाने तुमच्यासाठी प्रार्थना जेव्हा करतो तेव्हा तुमच्या जीवनात चमत्कार होतात की नाही होतात? काय होतात? हालेलुया. पण ते कसे होतात? प्रभूच्या गौरवासाठी होतात का नुसते माझ्या गौरवासाठी होतात? देवाच्या गौरवासाठी. कारण देवाने तुमच्या जीवनात चमत्कार केले, देवाने तुमच्या जीवनात काहीतरी अद्भुत गोष्टी केल्या, तर तुम्ही दुसऱ्यांना त्या गोष्टी दाखवायच्या असतात. हालेलुया. मग तुमची सत्कर्म बघणार की देवाने माझ्यावर सत्कर्माचे चमत्कार केलेले आहेत, कारण मला आता दुसऱ्यांना पण सत्कर्माविषयी सांगता आले पाहिजे. आता बरेच समाजात लोक आहेत, बरेच चमत्कार करतात आणि नाही सांगतो मी असे चमत्कार केले, मी असा अद्भुत केला. आपण अद्भुत गोष्टी करू शकत नाही, कारण युहान 15:4 तशी वचन आहे, देव असेल तेव्हा. पण देवाने केल्यानंतर देवाची गौरव, देवाची स्तुती सदैव आपल्या जोडीत राहिलीच पाहिजे. अम्मीक्षा धन्यवाद परमेश्वरा दिलाच पाहिजे. अरे जितका मी धन्यवाद देणार आहे ना, तितका परमेश्वरापासून मोठे मोठे आशीर्वाद मिळणार ना. आपल्या स्वतःला लोक सन्मान याचं किंमत देणार, आपण प्रभूची किंमत वाढवणार नाही, तर आपल्या जीवनामध्ये म्हणते तेवीस बारा जो उंच केला जाते तो खाली पडला जाते. आरिया लोक बरेचसे लोक असे समाजात तुम्हाला भेटतील, काय सांगतात? मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं. तुम्ही मी म्हणजे मोठा शैतान. काय? मी ते केलं, मी ते केलं. पण मी विचार करते मी हे केलं, मी ते केलं. पण दुसरं मी तुम्हाला सांगते ही बाटली उचलून तिकडे जाऊ दे, जाईल का? मार्कमध्ये 11:10 तुम्ही 20 जर वचन वाचलं, प्रभू येशू तिकडे सांगते तुमचा विश्वास जर असेल तर या डोंगराला उतरून समुद्रात जा असं सांगितलं तर तिथे जाईल. आता या विश्वासून ते वचन आपल्यासाठी दिलेलं आहे. हालेलुया. आपला विश्वास देवावर असेल तर समजलं, कोणताही आपल्या जीवनाचा चमत्कार किंवा एक अद्भुत गोष्टी करायचं असेल तर पहिलं त्यांना हाक मारावं. म्हणून युहान 14:14 किती माझ्या नावाने माझ्याजवळ जे काही तुम्ही मागाल आपल्यासाठी नाही आले, दुसऱ्यांसाठी असेल. लोक काय करतात? माझ्या इच्छा, आपली इच्छा बायबलमध्ये मध्ये 6:7-9 दिलेले आहे. कारण 7:10 दिले गुप्तवाशी पित्याची प्रार्थना. हालेलुया. लोक प्रार्थना करतात, ती तुम्हाला लोक अशी भेटतील प्रार्थना करणारे. जेव्हा तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करतात ना, तर पहिले दरवाजे खिडके बंद करा. तुम्ही दुसऱ्या कोणा प्रार्थना संघात जा, तुम्हाला काही काही वेगळं शिक्षण मिळेल. जेव्हा आम्ही दुसऱ्या प्रार्थनेतून शिकतो, या प्रार्थनेत जाताना दुसऱ्या प्रार्थनेत काहीतरी जाऊ शिकतो, तेव्हा तुम्ही जर गरीब गरज 1:6 दिलं ना, तिथे तुम्हाला ते शैतानी शिक्षण सापडतं. समजलं? प्रार्थना एकच आहे, येशूच्या नावाचीच आहे, परंतु तुमचा येशूवर विश्वास नसल्यामुळे तुम्ही कुठेतरी दमळता. पहिलं तुम्हाला प्रकाशित व्हायचं आहे. गणित कर 1:6 दिले स्वर्गातला देवदूत जरी आला अन्न स्वर्गात शाप. एकाकडे तुमचा विश्वास नाही जोडला तर दुसऱ्याकडे जाऊन जोडायला कसं जमणार आहे? रेषेखांचे गुण 20:29 दिले तो संतो पौल त्या काळामध्ये असते, मी गेल्यावर कळपाची दया मया करणारी कूड लांडगे शिवन 7:60 प्रकाशाच्या गोष्टी दिले. शब्द शिष्यांना कठीण वाटले आणि शिष्य सोडून पळाले. हालेलुया. तुम्ही पाहिजे ते शिका, इथेचे शिक्षण आहे, पण दुसऱ्याकडे शिक्षण नाही.
तुम्हाला ह्या शिक्षणाचं उत्तर आणि त्या शिक्षणाचं उत्तर, पण ते शिक्षण तुम्हाला लगेच कॅचअप होईल. कारण का, तिथे फ्री आहे, इकडे फ्री नाही. इथे देवाच्या आज्ञा आणि या आज्ञानुसार तो चालेल, तो परमेश्वर तिथे त्याचे मार्ग. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, मी पापी आहे, तुम्हाला जे रस्ते माहिती नाही त्या रस्त्यात जाऊ नका. कारण लोकांना साथ विजिली संत पौलाने पाप केलं म्हणून संत पौलच काय सांगतो, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन व शांती आहे. एकाच कृपेवर शांती आहे. कोण? येशू ख्रिस्त. कोण? प्रभू येशू. लोकांना 10:9 मध्ये काय सांगितलं, येशू प्रभू आहे, येशू प्रभू असं तुम्ही कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझी हरिया. अनेक लोक तुम्हाला बरीचशी प्रार्थनामध्ये मी लोकांना इच्छितो, दुसऱ्या प्रार्थनेत जाणारे लोक असतील ते या प्रार्थनेत येऊ नका. मी त्यांना एकच शिक्षण देतो, कारण तुम्ही बायबलचे नियम बोलतो. आणि जर आलं तर तुम्हाला वाटते तर इथे असल्यानंतर दुसऱ्याकडे जायचं नाही, आणि दुसऱ्याकडे गेलं तर तुम्ही देवाचे नियम ओढतात, आमचे नियम आहे. एकाच ठिकाणी स्थिर राहा, असं ठिकाणी फिरू नका. तो शैतानी एक आत्मा असतो, तो फिरवतो, इकडे बरं होईल का, तिकडे बरं होईल का, तिकडे बरं होईल का. अनेक ठिकाणी लोक धावतात धावतात, नंतर कोणाचा होत नाही. मनुष्य धावता पळतो असतो ना, तो स्थिर नसतो. विश्वासामध्ये राहतो तो स्थिर राहतो. दगडाचे देव बघा, जागेत ठेवले तर कुठे हालतायत का, त्याला सगळं खायला प्यायला सगळं देतात की नाही, पण दगड खात नाही. आजचे काळ बरेच प्रचारक कसे आहेत, घरातच बसून प्रार्थना करतात, बाहेर जाण्याचं काम करत नाही, त्यांना खायला मिळते ते बसून राहत. प्रचार येशूने सांगितल्याप्रमाणे तुम्ही बरोबर जा, गावोगाव जा आणि सुवार्तेची घोषणा करा. कुठे जा? बरोबर जा, गावोगाव जा आणि सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया. आता येशूने काय केलं, एक कळप पकडला बरोबर, आणि त्याची मेंढरे त्याची वाणी ऐकणार आणि त्याच्या मागे गेले. युहान्नामध्ये 10:10 दिलेली आहे. कारण तो खरा प्रकाशित होता. ज्या वेळेला येशू बरोबर किंवा आपण बघतो 7:10 5,000 जास्त लोकांना भोजन दिलं बरोबर, त्यांनी मस्त खाल्लं, ओके, तृप्त झाले, 12 टोपले उरल्या, शिष्याच्या हातात दिल्या, तुम्ही घ्या आणि वाटून खा, काय करायचं ते करा. हालेलुया. आता हे जीवन जे आहे आपल्या जीवनामध्ये, कोणती जीवनाची भाकर आहे का शरीराची भाकर आहे? बायबलची वचन तुम्हाला नाही समजलं ना तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. हालेलुया. माणसाच्या शब्दावर भरोसा ठेवला तर मग ते 10:17 दिले माणसाच्या बाबतीत. हालेलुया. शास्त्र खूप सुंदर आहे आणि चांगलं शिकवणार. हालेलुया. बघा सुदर्शित 119 अध्याय 1 पासून बघा, जो परमेश्वराचा शब्द कसा आहे चोख ठेवतो. बघ जरा वाचूया, जो आपले वर्तन, आपलं वर्तन चोख ठेवा, आपल्या प्रत्येकाला वर्तन चोख ठेवायचं आहे. परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धान्य, ते त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धान्य. या ब्रदरकडे चला, त्या पास्टरकडे चला, इकडे चला, तो असा शिकवतो तसा शिकवतो, हो मस्त सांगते तो मस्त. ज्या वेळेला अशी शिक्षण तुम्ही एकदा एकावरचं येशूवरचा विश्वास उठला ना, आता जुदाच बघा, शास्त्रीय पुरुष मागे होते, जुदाच्या पाठीमागे लागल्यानंतर जुदाच्या हातात खजिना असताना येशूने त्याला खजिना देऊन सुद्धा त्याचा विश्वास तुटला. माझं मत काय शिक्षण आहे म्हणते, एकदा जर तुमचा येशूवर जोडलेला, कारण पहिला जो माणूस प्रार्थनेला येतो ना युहान 7:44, पहिली पित्याची इच्छा लागते आणि पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय त्याच्याकडे कोणीच येत नाही. आणि तो काय म्हणतो, मी त्याला शेवटल्या दिवशी उठवेल. काय वचन सांगते, मी त्याला शेवटल्या दिवशी काय करेन,
उठवे। शेवटला दिवस, शेवटला म्हणजे येशूने न्याय करायला, थेसलेकरास पहिल्या पत्रामध्ये 4:15 प्रसिद्ध वचन। आज आम्ही कुठे जातो तुम्ही स्वतः विचार करा। तुमच्या एकाही व्यक्तीमध्ये येशू ख्रिस्ताचे अद्भुत चिन्ह चमत्कार घडणारी शक्ती आहे का? आहेत का नाही? हरिया। आता जेव्हा बघा, काही बायबलची माहिती बऱ्याच लोकांमध्ये आपल्या प्रार्थनेमध्ये आहे, लोक त्यांची केवढी स्तुती करतात, प्रत्येक शब्दाचं वचन बोलून बिलून दाखवतात। हरिया। बायबल स्टडी आहे काय? ही पवित्र आत्म्याची बायबल स्टडी आहे। याच्यामध्ये कुठले कोर्स केलेले नाही, कोणत्या डिग्र्या नाही। मी तुम्हाला सांगतो, आपल्या प्रेयरमध्ये पवित्र आत्म्याचं जे दान आहे, लोकांनी PhD करू दे बायबलची। हरिया। फक्त आपल्या प्रार्थना संघामधली जी मुलं आहेत ते मुली आहेत, बरोबर? मुली 100% मुलं एवढे यांच्याकडे बायबलची जी माहिती आहे किंवा इतिहास जो आहे, तर मी खूप लोकांची पास्टर लोकांची पण बोलतोय, त्यांना कुठल्या अध्यायमध्ये कुठे वचन आहे माहिती नाही, पण बायबलचा दाखला बोलतील, पण ते वचन कितवं आहे, कुठला अध्याय आहे हे मात्र त्यांच्याकडे नाही। मोठे बिशप पण झालेले आहेत, पास्टर पण झालेले आहेत। हरिया। बिशप बोलायची गरज नाही, पास्टर बोलायची गरज नाही, देवाची सेवा करायचीच गरज आहे। मी नेहमी लोकांना सांगतो, मला पास्टर बोलतात, मी त्याच्यावर काही विचार करत नाही, मी सामान्य जीवनामध्ये एकरूष करतो। आपण साधे व्हा, कारण येशूने काय सांगितलं ते 23 जो नम्र बनेतो। तुमच्या जीवनात काहीतरी चमत्कार घडले पाहिजे आणि तुमचं मन परिवर्तन झालं पाहिजे, बस। मी 100% प्रार्थना चमत्कारासाठी नाही, प्रत्येकाने येशूला ओळखावं यासाठी मी प्रार्थना करतो। काय मी प्रार्थना कशासाठी करतो? येशूला ओळखावे म्हणून। आता बघा, फिलिपकरा 2:10 दिले आहेत, आणि फिलिपकरा 4:12 तुम्ही वाचा पुढे, मी तुम्हाला त्याच्यात एक उदाहरण देतो, प्रकाशित तुम्हाला कसं बनायचं आहे। हा हेतू आहे की स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वीच्या खाली प्रत्येक गुणगा येशूच्या नावाने टेकला। प्रत्येकांना गुडघे टेकायचंय ते येशूच्या नाव, कोण पास्टर किंवा ब्रदर, कोणतरी बिशप किंवा कोणतरी असू दे, तुम्ही कोणतेही आपली नाव प्रकट करा, काही फरक पडत नाही। तुम्हाला अभिमान वाटत ते देऊ शकतात, आपल्याला कोणाचा त्याची गरज नाही, पण आपल्या सगळ्यांना गुडघे टेकायचे आहेत ते येशूच्या समोर, कारण येशूचं राज्य ज्याला मिळते ना त्याला गर्व नाही मिळत। लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते ना, तेव्हा त्याच्यात नम्रता, लीन ना, दुसऱ्यांच्याविषयी चांगलं करणं, चांगले विचार आणणं, हे त्या माणसाच्या शरीरामध्ये स्वतःचा आत्मा टाकतो आणि तो त्याच्यासारखे त्याला नम्र बनवतो। पण शैतान जर आपल्यामध्ये असला ना, तर तो खरं सांगतो तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीने म्हणतो, माझ्यासारखा कोणी नाही। हरिया। मग आपण तिकडे तयार होतो, पण शेवटला लोक टगमळतात, पडून जातात, गळून जातात। हरिया। अरे आपण येशूच्या नावात जिवंत आहे, येशू आहे तेव्हा आपल्याला नाव आणि गाव आहे, बरोबर? येशू केल्यानंतर प्रेत आणि मैत आहे, आपल्याला एवढी वरच्या पोस्टमध्ये जाण्याची काही गरज नाही, त्याच्याकडे नेल ना तेव्हा सांभाळ, अख्खं संपूर्ण जीवन सांभाळून ठेवायचं। हरिया। नेहमी सांगायचं, तुम्ही मी पापे, माझा आत्मा शरीर तुझ्या हातात येतो, त्याचा तू नेहमी स्वीकार कर, रोज झोपता बसता उठता किंवा सोडत असेल तर ते 4:00 आम्ही प्रभूमध्ये असताना तिकडे मननचिंतन रोज करायचं। माणूस स्वभाव आहे, आपण पापे, एक जरी पाप डोळ्यासोबत जरी पाप असलं ना तरी आपल्याला प्रकाशित व्हायचं आहे, डोळा हा शरीराचा दिवा आहे। हरिया। आपलं जीवन बघा, मग ते 6:22 काय लिहिलेलं आहे, आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करायचं आहे। डोळा शरीराचा दिवा आहे, ह्याच तो तुझा डोळा निर्दोष असला संपूर्ण शरीर मय प्रकाशमध्ये होणार।
डोळ्यात पाप नसेल तर शरीरातून पावर उतरेल. काय काय उतरेल? मी बोलले येशुए प्रकाशी तुम्हाला. कारण आपण प्रकाशित असलं तर तुमच्या जीवनात तो प्रकाश दिसेल. आम्हाला शिकायचं आपल्याला येशूलाच आवड ठेवायचंय, लोकांना नाही. कारण मनुष्य जास्त भिस्त पडले आपण शापित. तर आपण वचन घेऊया फिलिपीकरा 4:12 पासून. काय सांगते? दैन अवस्थेत मला हे समजते. संतोष काय सांगते? दैन अवस्था काय आहे ते मला समजते. जे मी त्यात आहे त्यात मी राहणे समजते. आपल्याला जसं आहे त्याच्यातच राहा. पापा गाडी नाशा धन संपत्ती पैसा वस्तू ह्याच्यात नाही राहायचं. देवाने देवाचे सेवक का सोडले किंवा देवाच्या सेवकाला परमेश्वर पृथ्वीवर का सांगून ठेवतो असं करा तसं बघा का? की त्यांनी तुमची निवड. आता बघा, मी प्रार्थने देते त्यांना सांगणार. जगाच्या लोकांवर जाऊन फिरू शकत नाहीये. तुम्हाला जगातून निवडले म्हणून मी तुम्हाला ते फळ देते. योहानमध्ये 15:16 वचनाप्रमाणे. तर पुढे वचन घ्या. काही अन्न काय प्रसंगी तृप्त असते. ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये आपल्याला शिकवले आपण त्या गोष्टीमध्ये शिक्षण घ्यायचं आणि त्या शिक्षणाकडे वळायचं. जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. काय सांगते? माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाले ते ठीक आहे. आता जेव्हा आपल्या संकट येतात ना आपल्याला काही लोक सहभाग होतात तर त्यांनी काय केले ते तुम्ही ठीक केले तुम्ही चांगलं केलं. कारण संकटाला मदत करणं परमेश्वराची कृपा आहे. आता संत पौला आला आणि तो काय दुसरी जी मंडळी आहे त्याच्याशी माझा लेणं देण्याचा काय झाला व्यवहार केला नाही. आदरिया तू काय सांगते? मी तेसलीला होतो त्यावेळेला तुम्ही माझी एकदा नाही दोनदा माझी बोलसरला गेल्यात कसे काही लोक एकदा नाही दोनदा काहीतरी गरज बघतो. आदरिया असे काही लोक असतात. आदरिया संत पौलाच्या बाबतीत काही गोष्टी घडल्या तर देवाची लोकसेवा करणं त्याच्या जीवनामध्ये पण तेच गोष्टी घडल्या जातात आणि त्याच्यातून देवाची योजना आणि देवाचे मार्ग मिळतात. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही तुमच्या हिसाबात जमेची बाजू वाढावी अशी इच्छा मी करतो. हालेलुया. आता तुमच्या हिसाबामध्ये काय केलं पाहिजे? जमेची बाजू माझ्या सर्व काही आहे ते विपुल आहे. आता विचार करा, आता आपल्याजवळ सगळं आहे बरोबर, तरी विपुल असल्यानंतर आपल्याला काही कमी पडणार का? संत बोलले कसे ते माझ्यापाशी सगळं आहे मला विपुल आहे. आता परमेश्वरचे सेवक होते लोक त्याला काय ना काय देत होते नाही का? ते पाठवल्यावर त्याला काहीतरी अनुभव येत होता. आदरिया
संधी मला भरपूर मिळाली. आपण देवाचे लोक आहे, देवाच्या बरोबर आणा, मागायचं नाही. आता यांना बघा, हे मागितलं नाही, त्यांच्याकडे आलं की नाही. देवाजवळचे लोक जे असतात ते मागणी नाही करत, आणि जे देवाजवळ नाही लोक ते मागायची विचार करते. आता संत पौलाला मिळालं की नाही, मला तर मिळते की नाही, मागायला येतो का, सांगायला जातो का. हालेलुया. तुमच्यासाठी तुम्हाला काही करायचं ते मी तुम्हाला शिकवू शकेल, बरोबर. माझ्यासाठी काय पाहिजे तर मी देवाला सांग, कारण देवाची व्यक्ती मानवाकडे चुकत नाही, समजलं. ते देवासमोर चुकतात, आणि मानव जे आहे ते देवाच्या लोकांकडे येऊन चुकतात, कारण त्यांना ते त्यांच्यापासून मिळणार, कारण देव डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. हालेलुया. तरी बरेच लोक प्रार्थना करत राहतात, मी प्रार्थना केली तर माझा आई देवाने उत्तर दिलं. ते देवाने नाही दिलं, तुझ्या शरीरासाठी. देवाने उत्तर जेव्हा देते ना, तो पवित्र आत्मा देतो. देव ज्यांना देतो ना, तो पवित्र आत्म्याच्या रूपाने देतो. आता येशूला मिळाला लोक 3:22 पासून पवित्र आत्मा मिळाला, त्याला देवाने दिलं. कुणाला धनसंपत्ती दिली? देवाने नाही. देवाने धनसंपत्ती पृथ्वीवर कम्प्लिटली करून ठेवलेली आहे, त्याला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. खाण्यापिण्याची सुविधा, पैशाची पण गरज नाही, पोटाला अन्नाची गरज आहे, बरोबर. आज लॉकडाऊनमध्ये लोकांकडे पैसा होता पण अन्न नाही मिळालं, मग ते परमेश्वराने काय योजना केलेली होती त्याला माहिती होते की नाही? शिकायचं. आम्हाला जे शिकायचं आहे शिका, जे शिकायचं नाही त्या शिकू नका, काहीच नाही. या शरीराच्या आतमध्ये सगळे खऱ्या महत्त्व आहे, या शरीराच्या बाहेर नाही. गेल्यावर प्रेत आणि भूत आहे. म्हणून प्रकाश कसा बनवा? तुमच्या चांगल्या कर्माने. जे काही चांगलं केलं असेल ते शेवटला काम आलं. सूत्रसिद्धीमध्ये 49:17 चांगले केलेल्या लोकांना चांगले अनुभव येतात, चांगलं शिक्षण येतात, आणि चांगला मार्ग मिळते. हालेलुया. छोटेशी प्रार्थना घेऊया. हे स्वर्गीय पिता परमेश्वर, आकाशपती निर्माण करता, सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार स्तुती करतो, धन्यवाद देतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व मंत्र गांधर्व सर्व संकुलित प्रभूचा आशीर्वाद घेऊन प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.